मैं हमारे विशेष अतिथि माननीय श्री राहुल मातिगर साहब का आवाज देता हूँ कि कृपया वो अपने विचार व्यक्त करें। या विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय, या विचारपीठाच्या समोर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय अतिथी, त्याचबरोबर बंधू आणि भगिनी, जालन्याला होतो, परभणीला होतो, त्या ठिकाणी जमाते इस्लामी हिंदच्या जे काही आतापर्यंत त्यांनी राबवलेले कार्यक्रम होते, अतिशय उत्तम आणि समाजामध्ये एकोपा निर्माण करणारे ते सगळे कार्यक्रम होते, त्यामधून समाज एकत्र आला पाहिजे, सगळ्यांचं उद्दिष्ट हे त्या ईश्वरापर्यंत जाण्याचं आहे, पण ते जाण्याचे मार्ग जरी वेगळे असले तरी त्यापर्यंत जाता आलं पाहिजे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारच्या कार्यक्रमांची सर आखणी केली जाते, फार उत्तम पद्धतीने केली जाते। पण समाजामध्ये काही वेगळे पद्धतीचे लोक आहेत, तो एक शायर असं म्हणतो की किस्से सीखूं मैं खुदा की बंदगी, यहाँ तो सब लोग खुदा के बंटवारे के लिए तैयार है। किस्से सीखूं मैं खुदा की बंदगी, यहाँ तो सब लोग खुदा के बंटवारे के लिए तैयार है। जो कहते हैं खुदा कण कण में, कण कण में है, वही मंदिर मस्जिद और गुरुद्वारे लिए बैठे। अशा पद्धतीची या समाजाची रचना आणि पद्धती झाली। मस्जिद तो की हासिल हमने खाली ईमान गवा बैठे, लड़ भिड़ कर बचाया मंदिर को खाली भगवान गवा बैठे। हमने पूरी जमीन नाप ली, हम चांद सितारों तक भी चले गए। हमने पूरी जमीन नाप ली, हम चांद सितारों तक भी चले गए, पूरी कायनात को जीत लिया, इंसान गवाह है। फिर एक बार मदद के ठेकेदारों ने ऐसा हमको उकसाया, खाली काजी और पंडित जिंदा थे, हम अपनी जान गवाह है। समाजाची आमचा अवस्था आहे आणि या पद्धतीतून आमचा समाज बाहेर जात असताना माझ्यासमोर प्रश्न येतो की धर्म कशासाठी आहे आणि धर्माची संकल्पना ही कशासाठी आहे। तर मला असं वाटतं की धर्म हा मनुष्य केंद्रित आहे, त्या मनुष्याच्या उन्नतीसाठी ही धर्माची खऱ्या अर्थाने संकल्पना आहे। इस्लाम ज्यावेळेस मी कुराणमध्ये बघतो तर कुराणमध्ये वेगवेगळ्या सुरा आणि आयत, 114 सुरा आहे, त्याच्यामध्ये एक सुरा अल बकरा आहे, त्याच्यामध्ये 190 ची जी आयत आहे ती आयत असं म्हणते की कुठल्याही माणसाने कुठल्याही माणसावर जोर जबरदस्ती करू नये, जागती कर नाही शकते तुम्ही किसी के ऊपर, कुराण आपल्याला सांगतो। दुसरी एक त्याची सुरा आहे अल मायदा, त्याच्यामध्ये आयत नंबर 32 असं सांगते की एक निष्पाप आदमी को अगर मार दोगे तो पूरी मानव जाती को मारोगे आप, ऐसा कहा गया है। मग जो धर्म आम्हाला या पद्धतीने शिकवण देतो की एका मानव जातीला आपण जर एका माणसाला निष्पाप मारलं तर पूर्ण मानव जातच मारली जाते, मग तो धर्म कशा पद्धतीने मी कसं सांगू शकेल की तुम्ही हातामध्ये तलवारी घ्या आणि लोकांना मारत सुद्धा आणि दहशत वगैरे सांगू शकत नाही। कारण धर्म बघण्याचा दृष्टिकोन आहे। मी ज्यावेळेस बघितलं कुराणमध्ये रहमत हा शब्द सर 355 वेळेस आलेला आहे आणि त्याच पद्धतीने जिहाद हा शब्द बघितला तर 41 वेळेस, म्हणजे जिहाद पेक्षा रहमत हा शब्द जास्त आलेला आहे। आणि ज्यावेळेस जिहाद हा शब्द आला तर 41 तो स्वतःच्या विचारांशी लढणे या दृष्टिकोनातून आलेला आहे। विचारांशी आणि विचारांशी जिथे जिथे वेगवेगळे विचार, त्या दृष्टीने हा जिहाद हा शब्द आलेला आहे। आणि जिथे जिथे मुस्लिम मध्ये ज्या काही लढाया झाल्या पूर्वापार पासून, म्हणजे मोहम्मद पैगंबरांनी ज्यावेळेस धर्माची स्थापना अल्लाहकडून संदेश आल्यानंतर त्यांना प्राप्त झालं, त्या संदेशाच्या दृष्टीने मी ज्यावेळेस विचार करतो त्यामध्ये या पूर्ण कालावधी 10 वर्षाचाच कालावधी आहे। पूर्ण या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये सर 84 लढाया आहेत आणि या 84 लढायामध्ये एकूण जर मनुष्य हानी बघितली तर 1014 इतकी माणसं गेली। म्हणजे याचा अर्थ असा होतो सर, धर्म प्रसारासाठी या लढाया झालेल्या आहेत, फक्त अमन आणि शांती तयार करण्यासाठी जिथे जिथे आवश्यकता तिथे तिथे तलवार पैगंबरांनी हातात घेण्यासाठी सांगितलं होतं किंवा अल्लाने हातात घेण्यासाठी सांगितलं होतं, असा त्याचा अर्थ होतो। म्हणजे शांतीसाठीच आपल्याला जिहाद करावा लागतो आणि तो जिहाद स्वतः बरोबर करत असताना जिथे आवश्यकता आहे तिथं समाजाबरोबरही विचारांशी करावा लागतो, त्या वेगळ्या विचारांच्या वेगळ्या घटनेशी, म्हणून त्या दृष्टीने। पण आमच्याकडे काय झालंय सर, जातीय अभिनिवेश आणि धार्मिक अभिनिवेश आम्ही इतका स्वतःमध्ये भिनवून घेतलाय की आम्ही असं स्वतःला म्हणायला लागतो तू असं कर का मी असं करतो। जिस्म लहू लुहान हुआ तो क्या हुआ अभिजान बाकी है, जिस्म लहू लुहान हुआ तो अभी क्या अभिजान बाकी है, लाशों के ढेर पे खड़े होके मेरे बेटे ने कहा अभी खानदान बाकी है। ही आमची वृत्ती आहे सर, आम्ही वृत्ती बांधून घेतली। म्हणजे मूळ धर्माचा अर्थ जो होता तो धर्माचा अर्थ आम्ही कुठंच समजून घेतला नाही, पण हातात तलवारी घेतल्या आणि तलवारी घेत फक्त आम्ही जाती आणि धार्मिक अभिनिवेशाची ते त्या ठिकाणी निर्माण करत राहिलो। खऱ्या अर्थाने मला वाटतं हा संदेश कुठंच
कोणत्या धार्मिक ग्रंथात मला दिसून येत नाही. लढाई करत असताना करावी लागेल लढाई, पण ती विचारांची लढाई असावी लागेल. जे जे सत्य आहे ते ज्ञानाच्या कसोटीवर आणि विचाराच्या कसोटीवर घासून आम्हाला समाजासमोर नेलं पाहिजे. त्या दृष्टीने आमचा सगळ्यांचा प्रयत्न असला पाहिजे. खरं तर संत तुकाराम महाराज म्हणतात, सर जास्त काही बोलू नये, मोठी माणसं असल्यावरती कळावं म्हणून बोलावं, करण्यासाठी बोलावं, करणाऱ्यांसमोर बोलावं. एकदा कळलं की नंतर ते बोलू नये. आपल्यावरती एक विचारवंत आहेत, ज्यांचे आम्ही कायम विद्यार्थी राहिलो, पायिक राहिलो, ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आमचेही कान असुचलेले आहेत. त्या दृष्टीने आम्ही हा सगळा सर आपले विचार आहेत ऐकण्यासाठीच मी इथं मोठ्या प्रमाणे आलेलो आहे. मला तेवढा बोलण्याचा अधिकार नाही. अधिकार कैसा बोलू, म्हणजे ज्याचा जितका अधिकार आहे तितकंच बोललं पाहिजे त्या त्या क्षेत्रात. नाहीतर पोलिसांनी जास्त विचारवंत असेल तर बोलणं हे एक प्रकारचा विपर्यासच ठरेल सर. सर आजच्या कार्यक्रमामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने, म्हणजे समाजाची चांगली बाजू आहे सर की एवढ्या मोठ्या संख्येने विचार ऐकायला लोक यावेळेस, कारण यावेळेस असं लोक बाहेर निघत नाही, टीव्ही चॅनल पुढेच असतात. बघा तुम्ही सगळीकडे कावळे चिमणे यांचे संसार सगळे सुखाचे चालले, तो त्यांना कुठंच अडचण नाही. मात्र माणसासारखा माणूस नेहमी परेशान आहे. आदमी होते परेशान. आपण नेहमी बघतो सर एखाद्या जनावराच्या पाठीवर एखादा पक्षी बसलेला आरामात बसत असतो, पण माणसाच्या खांद्यावर मी कधी पक्षी बघितलं नाही, कारण त्याला माहिती आहे ह्याच्यासारखी विषयाने जातच नाही. म्हणून ती विषयाने जात ही कशामुळे होते, तर ती विचारांमुळे होते, अघोरी विचारांमुळे होते, न समजल्यामुळे होते. सिरिया आणि जॉर्डन मध्ये एक पती पत्नी रिपोर्टर होते, आणि मी वाचलेलीच गोष्ट आहे. आणि रिपोर्टर असताना मध्ये काही दहशतवादी लोकांनी त्यांना अडवलं, आणि त्यांनी सांगितलं की चलो कुराण की ये आयत पढ़ के दिखा, तो हम समजेंगे आप पक्के मुसलमान. त्यांनी कुठल्या तरी बायबलच्या टेस्टामेंट मधल्या काहीतरी ओळी उलटल्या, आणि त्यांना म्हणून तुम्ही जा सकते. त्याची बायबल त्याला म्हणाली सर की तुमने तो बायबल का जो टेस्टामेंट के लाइन्स थे वो पढ़े तो भी बच गए तुम. त्यावेळेस त्या रिपोर्टरनी फार उत्तर सुंदर दिलं होतं सर. तो रिपोर्टर असं म्हणतो त्या ठिकाणी, त्याला जर कुरान कळलं असतं तर त्यांनी हातात बंदूकच घेतली नसती. कुरान समजला का उसकी हात जो बंदूक नाही घेऊ. म्हणजे अशा प्रकारची धर्माची शिकवण देणारा हा फार मोठा धर्म आहे. इसवी सनाच्या त्या काळामध्ये आठव्या शतकामध्ये अर्वस्थानची परिस्थिती बघितली तर अनेक दुष्काळ पडलेले होते, आणि त्या दुष्काळामध्ये माणसाला जेवण्यासाठी खाण्यासाठी अन्न मिळत नव्हतं. पण मक्केच्या त्या कापामध्ये वेगवेगळ्या ट्राईबच्या ज्या मूर्ती होत्या त्या घेतल्या होत्या. लात, हयात, मनास अशी त्यांची नावं होती सगळी, आणि त्या सगळ्या मूर्ती तिथं होत्या. त्यांच्यासमोर उंट कापले जायचे, पण माणसं भुकेली गेली जायची. आणि याचं चिंतन सर मोहम्मद पैगंबरांनी त्या काळामध्ये लहान वयामध्ये ते सगळं चिंतन त्यांच्या डोक्यावर होतं, आणि हे चिंतन करण्यासाठी ते हिरा पर्वतावर जात असं जवळचे. आणि हिरा पर्वतावर गेल्यानंतर ज्या वेळेस त्यांनी एका स्टान्स मध्ये गेल्यानंतर बरोबर त्यांची माणसं स्टान्स मध्ये गेली की बरोबर त्यांना विधात्याशी बोलणं होत असते, आणि त्या स्टान्स मध्ये गेल्यानंतर विधात्यांकडून जे त्यांना संदेश आले त्या संदेशामधूनच तिथं पुराण खऱ्या अर्थाने अवतीर्ण झालं. आणि मग त्यांनी जवळपासच्या लोकांना हे पुराण उद्धृत करणं सांगणं, आणि त्याच्यामधून मग हळूहळू मक्केमध्ये अनुयायी मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. असे अनुयायी निर्माण झाल्यानंतर मक्केचे दादाचे मेयर होते अबूबकर. अबूबकरला थोडीशी चिंता वाटली, आणि तिथून मग मोहम्मद पैगंबरांना तिथल्या त्रासांमुळे हिजरत करावी लागली, आणि मदिनेमध्ये गेली. जगातली पहिली मस्जिद त्या ठिकाणी मदिनेमध्ये अवतीर्ण झाली. मदिनेमध्ये त्यांचं विचार ऐकून अनेक त्यांचा लोकसंग्रह त्या ठिकाणी वाढला. लोकसंग्रह वाढल्यानंतर तिथल्या लोकांना एक प्रकारे संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून एक करार झाला, मदिना करार. मदिना करार हा जगातला मुस्लिम इतिहासातला पहिला करार आहे माझ्या माहिती. आणि आपण सगळी संशोधन किंवा आपले जे हाल शोधतो त्या मदिना करारामध्ये त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर वेळोवेळी तिथेही ट्राईब बरोबर लढाया कराव्या लागल्या स्वस्त लोकांच्या संरक्षणासाठी. आणि त्यानंतर मदिनेवरून परत मक्केमध्ये येत असताना संख्याबळ वाढलेलं होतं, शक्ती वाढलेली होती पैगंबरांची. पण पैगंबरांना अमन आणि शांती पाहिजे होती. तिथं मोठी जर लढाई झाली असती तर खूप मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली होती. पण हुदेबिया नदीच्या करारावरती ते तीरावरती ते सगळे थांबले, आणि जगातल्या मुस्लिमांचा दुसरा करार झाला हुदेबिया करार. आणि त्या हुदेबिया करारानुसार फार मोठ्या प्रमाणात युद्ध टाळून मोहम्मद पैगंबरांनी मनुष्यहानी टाळलेली. म्हणजे मनुष्य हानी टाळण्याचा शांतीचा मार्ग जगाला देणारा हा एक खऱ्या अर्थाने नव सूर्यच होता त्याच्या. आणि त्या सूर्याने फार मोठ्या प्रमाणात प्रकाशमान केलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक पुस्तक वाचत असताना मला लक्षात आलं सर, सावरकर असं म्हणतात त्या पुस्तकामध्ये की हे एक प्रकारचं त्याला काय म्हणतो एक चमत्कारच मानावं लागेल की जगात फक्त जीवन कालावधीच्या 10 वर्षाच्या काळात अर्धा जग
मोहम्मद पैगंबरांनी पूर्ण इस्लामीकरण केले होते. हे एक चमत्कारच म्हणावं लागेल. म्हणजे या दृष्टीने आपण त्या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला बघावं लागेल. म्हणून इस्लामचा जो मार्ग आहे खऱ्या अर्थाने शांतीचा मार्ग आहे, तो अमनचा मार्ग आहे. फक्त त्याच्याकडं सजग दृष्टीने आपल्याला बघायला पाहिजे. शेवटी सर समोरती येतो मी, कुठल्याही धर्माचं सार ज्यावेळेस बघतो त्यावेळेस काही ओळी आठवतात मला कवितेच्या. एक कवी असं म्हणतो, बख्श देता है खुदा जिनकी किस्मत खराब होती, वो हरगिज नहीं बख्शे जाते जिनकी नीयत खराब होती. ना मेरा एक होगा ना तेरा लाख होगा, न तारीफ मेरी होगी न मजाक तेरा होगा. दूर नगर शाह शरीफ पे तेरा भी खाक होगा मेरा भी खाक होगा. क्या कुदरत है करामत की, जिंदा पानी में डूबता है और मुर्दा तैरके दिखाता है. गजब की एकता देखती जमाने में, जिंदों को गिराने में और मुर्दों को उठाने. न जाने कभी ऐसा बड़े मिलते हो, न जाने कौन सी बात आखिरी होगी, कौन सी रात आखिरी होगी, कौन सी मुलाकात आखिरी होगी. मिलते जुलते रहिए यारो, एक में एक दूसरे से मिलते जुलते रहिए, कौन सी मुलाकात आखिरी होगी. म्हणजे इतकं सुंदर पद्धतीने सांगितलंय. मला वाटतं सगळ्या धर्मग्रंथांचं सार या चार पाच ओळीमध्ये आहे. आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, माझा सन्मान केला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि थँक्यू.